शनिवार को सुबह गुरुकुलबा स्वामी सभागृह में आफ्रो कार्यकर्ताओं के सम्मेलन का आयोजन किया गया था। इस दौरान कास्ट ट्राइब महासंघ महाराष्ट्र राज्य के अध्यक्ष कृष्णा इंगले, उच्च न्यायालय के एडवोकेट शैलेश नरनवार और आफ्रो के राज्याध्यक्ष शिवानंद सहकार इनकी प्रमुख उपस्थिति थी। सभी प्रमुख अतिथियों को शॉल और पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत सत्कार किया गया। सम्मेलन के दौरान सभी प्रमुख अतिथियों ने अपने विचार प्रकट किए व सभी कार्यकर्ताओं को प्रोत्साहन और मार्गदर्शन प्रदान किया। अवघ्या 9 महिन्यामध्येच बरेच सगळ्यांपुढे काय कार्य आहे काय नाही हे सगळ्यांना माहीत आहे। आता प्रत्येक जण म्हणत आहे की मी केलं। आपण मी स्वतः व्यक्तिगत सांगतो, मी कोणावरही टीका टप्पणी करणार नाही, पण मी म्हणतोय सगळ्यांना की सगळं मिळून कार्य केलेलं कधीही सोयीचं असतं। आणि कसं असते, मी माझं कुटुंब आहे, मी माझी पत्नी माझी मुली सगळ्यांच्या चौघांचं मिळून जर मी जर सोयीसा केलं, घर अगदी व्यवस्थित सुरळीत चालते इतकं मला माहीत आहे। त्याचप्रमाणे माझी अशी भूमिका नेहमीच राहील, काली होती आजही आहे उद्याला सुद्धा राहीलच। त्याचप्रमाणे आमचे जे गुरु सागर सरांच्या नेहमी मार्गदर्शन खडगे जी, घाबरू नका, समोर व्हा, समोर नाही झालं तुम्ही घाबरणार कसे, तर त्यांची हिंमत खूप मोठी आहे। आणि सगळ्यांना फार खूप म्हणजे मला सारखे फोन यायचे 27 तारखेला 2 वाजता असे फोन यायचे की सर सांगा काहीतरी विश प्यायचं का, खूप वाईट वाटायचे। पण त्यावेळेस मी ऑफिसमध्ये असताना त्यावेळेस माझ्याकडे बरेचसे लोक माझ्या ऑफिसलाही आले होते, बसलो होतो, पण माझ्यासुद्धा मन मानेना, पण मला माहीत होतं की मी जर घाबरलो, मी जर हजरलो, तर माझ्यानंतरचे चार जे वाटणारे लोक आहे त्यांना काय सांगणार। मी सारखं त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करत राहिलो, मॅडम फक्त वेळ काढा 2 तास कुठेतरी काढा, नाही सर आमची ऑर्डर आहे, काही हेल्थ डिपार्टमेंटचे आहे ते म्हणतात की ऑर्डर तयार आहे, काही म्हणतात की फक्त 5 वाजेपर्यंत वाट पाहू नाहीतर आम्ही तुम्हाला पत्र देऊया। त्यांना सांगायचं की कुठेतरी 2-3 तास तरी तुम्ही टाईमपास कुठेतरी करा। काही म्हणाले शेंडरवर जायचं, बिलकुल चालले त्या म्हणलं शेंडरवर, अशी हिंमत देऊ। पण वस्तुस्थिती माझी खराब होती की माझी मिसेस खूप सिरियस होती, मोठं तिचं ऑपरेशन झालेलं आहे, तशी त्या अवस्थेमध्ये सुद्धा मी तेवढं काम केलेलं आहे। एक म्हणजे सगळ्या तुमच्या लोकांचे आशीर्वाद आहे, एक खरा उल्लेख नाही या ठिकाणी। आणि मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी आलात। आणि आम्हाला वाटत होतं की आपल्यावर काही परिणाम याचा होणार नाही, पण जेव्हा 21-12 GR आला, तो GR आल्यानंतर काही लोकांनी मला संपर्क केला। मी सेरिकल्चर डिपार्टमेंटला आहे, माझं टेक्निकल काम आहे, पण मी मागचे 10 वर्ष आस्थापनाविषयक काम करतो, भरती पदोन्नती रोस्टर हे सगळं कोडून पिलेलं माणूस आहे। त्यामुळं जेव्हा माझ्याकडं GR आलं, मी वाचलं की म्हटलं जजमेंट आणि GR याच्यामध्ये तफावत आहे। या तफावतीमध्ये जेव्हा मी लोकांना चर्चा केली की त्यातल्या काही गोष्टी होत्या आणि ज्या त्यांना समजल्या, तर त्या काही डिपार्टमेंटने अजूनही लोकांना अधिसंख्या केलेलं नाही। तुम्ही जर बारकाईनं बघितलं त्या GR मध्ये, तर 0.1 जो आहे तो वादग्रस्त आहे, तो कुठंही त्या जजमेंटला जुळत नाही। पण पुढचे पॉईंट जे आहे 2B, K आणि त्याच्यासोबत जे जोडलेलं परिशिष्ट आहे, परिशिष्ट जर विचारात घेऊन त्या त्या डिपार्टमेंटनं ससद्विवेक बुद्धी लावून उपयोग केला असता, तर कदाचित एवढ्या मोठ्या संख्येत लोक अधिसंख्य झाले नसते। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे शासन GR काढते संदिग्ध काढते, त्याच्यामध्ये डाऊट असला पाहिजे आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं त्याचा अर्थ काढला गेला पाहिजे। तर त्यातला जो वर्क क्लॉज होता त्याच्यामध्ये सगळं दिलं, किंवा तुमचं इन्व्हॅलिड झालं असेल, दावा वापस घेतला असेल, तुम्ही दुसऱ्या वर्गाचं दिलं असेल, ह्या सगळं, तर लोकांनी त्या पहिल्याच पॉईंटवर केंद्रित केलं। आणि जेव्हा मी इथं चर्चा केली नागपुरात, त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटनी मंत्रालयाला एक मार्गदर्शन मागितलं होतं। मग मी अंडर सेक्रेटरीकडे डेप्युटी सेक्रेटरीकडे गेलो 4 जानेवारीला आणि मी माझ्या 2 पेजचे एक नोट घेऊन गेलो त्यांना की हा GR आणि हे जजमेंट याच्यामध्ये तफावत कुठे कुठे आहे, आणि ते देऊन मी 3-4 डिपार्टमेंटच्या डेप्युटी सेक्रेटरी अंडर सेक्रेटरीना पर्सनली भेटलो। त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही लोकांचं रिप्रेझेंटेशन घ्या आणि या GR मध्ये अमेंडमेंट आवश्यक आहे हे GAD पर्यंत जाऊ देत। त्यातले काही लोक ॲग्री झाले, पण दुर्दैवानं बाकी विरोधकांचा प्रेशर इतका मोठा होता की 20-22 तारखेला GAD ने GR काढणारी मंत्रालयातले 50 लोक अधिसंख्या पदार्वर्ग करून टाकले, ज्यामध्ये अंडर सेक्रेटरीपासून तर क्लर्कपर्यंत लोक होते। आणि जसा हा GR काढला तसं सगळ्या डिपार्टमेंटनी एक परंपरा म्हणून GAD काढते आपण काढा, बाकी सगळे मुद्दे त्यांनी कुठेही डोकं लावलं नाही, सरसकट GR काढायला सुरुवात झाली। मलासुद्धा 29 जानेवारीला ऑर्डर मिळाली, आमच्या डिपार्टमेंटला 25 लोक होतो, त्यातले आम्ही 6 कार्यरत होतो, 6 लोकांना 29 जानेवारीला ऑर्डर दिली।
त्याच्या आधी आम्ही आक्षेप नोंदवलेला होता. नंतर मी एक 6-7 पानांचं रिप्रेझेंटेशन तयार केलं, या जी आरमध्ये आम्ही कुठं बसत नाही आहे आणि ह्या जजमेंटमधल्या ज्या 3 जजमेंट दिलेल्या त्या आम्हाला कुठं लागू होते. ते दिल्यानंतर त्यांनी GAD ला पाठवा अशी माझी इच्छा होती. सायमल्टेनियसली मला लक्षात आलं की ह्या विषय एखाद्या फोरमवर नेल्याशिवाय याला न्याय मिळू शकत नाही.